गजानन महाराज पादुका पूजनाचा कार्यक्रम त्र्यंबक राज बंगला पांडवनगरी नाशिक येथे मोठ्या उत्साहात व भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न करण्यात आला. यावेळी श्रींच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. साधू संत येई घरा तोची दिवाळी दसरा असे संतवचन सांगण्यात आले आहे. याची अनुभूती आज नाशिक शहरातील पांडवनगरी परिसरात पहावयास मिळाली. श्री गजानन महाराज सेवा संस्था नाशिक महिला भक्त मंडळाच्या वतीने महिन्याच्या शेवटच्या रविवारी भक्त परिवाराच्या निवासस्थानी श्री गजानन विजय ग्रंथाचे चक्री पारायणाचे आयोजन करण्यात येते. यावेळेस श्रींची सेवा करण्याची संधी पांडवनगरीतील रहिवासी नंदकुमार धारणे यांना मिळाली. त्यांच्या त्र्यंबकराज निवासस्थानी सकाळी 9:30 श्रींचा मुखवटा व पादुकांचे वाजत गाजत आगमन झाले. यानिमित्त बंगल्यासमोर रांगोळ्यांची सुंदर सजावट करण्यात आली होती. प्रवेशद्वारावर 5 सुवासिनींनी श्रींच्या पादुकांचे औक्षण केले. यानंतर पानाफुलांनी उत्कृष्ट सजावट केलेल्या दिवाणखान्यात श्रींचा मुखवटा व पादुका विराजमान करण्यात आला. यानंतर आशिष व राधिका धारणे यांच्या हस्ते श्री गणपती पूजन, वरुण पूजन, पुण्याहवाचन, करुण पादुकांवर दुग्धाभिषेक करण्यात येऊन षोडशोपचारे पूजा करण्यात आली. पूजेचे पौराहित्य वेदमूर्ती सुरेंद्र गायधनी यांनी केले. मिष्टान्नांसह पिठलं भाकरीचा नैवेद्य दाखविण्यात आला. दुपारी 4 ते 6 या वेळेत भक्त परिवाराच्या वतीने श्री गजानन विजय ग्रंथाचे चक्री पारायण करण्यात आले. सायंकाळी महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. श्रींच्या दर्शनासाठी भक्त परिवार, नातेवाईक, परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नंदकुमार, वसुधा, अभिजित, नीलम, आशिष, राधिका, परी, काव्या, आद्य, श्रावी आदी धारणे परिवारातील सदस्यांसह नातेवाईकांनी परिश्रम घेतले. एनसीएन न्यूजसाठी प्रतिनिधी रवींद्र धारणे, त्र्यंबकेश्वर.